आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दर्शन बाकी खूप छान झालं रे आज, बरं वाटलं. खरंच खूप छान झालं. देख ऐक ना, चल माझ्यासोबत घरी. अरे कशाला, तुला उशीर होईल, ऑफिसला जायचंय ना. नाही नाही होणार, ऍक्च्युली आज सगळ्या ऑनलाईन मीटिंग आहेत माझ्या, ज्या मी घरून करू शकतो. चल. थँक यू सुधा काका. अशी का बघतेस माझ्याकडे? बघते, माझा देवा किती मोठा झालाय ते. मी कधी डोळे मिटून शांत बसते ना देवा, तेव्हा तुझ्या लहानपणीचे सगळे दिवस असे भरभर जातात माझ्या डोळ्यासमोरून. जानू, मी या जगाकरता कितीही मोठा झालो ना, तरी तुझ्याकरता नेहमी लहानच राहणार आहे. नाही रे बाळा, आता खरंच खूप मोठा झालायस तू. आता एकदा का तुझ्या दोनाचे चार हात झाले की मी माझ्या जबाबदारीतून मोकळी होईन. तेच म्हटलं, अजूनपर्यंत माझ्या लग्नाचा विषय निघाला कसा नाही. तुझा मुलगा अल्पायुषी आहे, देवांशने त्याच्या वयाची तिशी पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे. अरे आता लग्नाचा चांगला योग आहे असं म्हणत होते गुरुजी, म्हणून मी घाई करते. आणि तुझ्या मनाविरुद्ध काहीच होणार नाहीये. तुला जी मुलगी आवडेल ना तिच्याशीच तू लग्न कर, कोणी जबरदस्ती करणार नाहीये तुझ्यावर. बरं मला सांग, कशी मुलगी हवी आहे तुला? आय डोंट नो, म्हणजे मी कधी असा विचार नाही केलाय ग. मग आता कर. मला ना, मला अशी लाईफ पार्टनर हवी आहे जी एकदम सिम्पल असेल, यु नो, म्हणजे कसलाही बाऊ न करणारी, नेहमी हसत राहणारी, त्या आपल्या हाय स्टँडर्ड सो कॉल्ड पार्टीज मधल्या मुलींसारखी तर अजिबात बायको नकोय मला. जरा वेगळी हवी. वेगळी म्हणजे कशी? म्हणजे जिच्या बरोबर माझी एक वेगळीच फ्रेंडशिप असेल, जिला मी समजू शकेन, जी मला समजू शकेन. आत्ता मला कळलं मला कशी मुलगी हवी आहे, तुझ्यासारखी. माझ्यासारखी? हो एक्झॅक्टली तुझ्यासारखी. साधी, सालस, गोड आणि तुझ्यासारखीच हसरी. तुझी कॉपी हवी आहे मला, एक्झॅक्टली कॉपी. तू ना एक्झॅक्टली तुझ्यासारखी मुलगी शोध जानू माझ्याकरता, जी तुझं प्रतिबिंब असेल. विकत आणलंयस? नाही, आमच्या घरासमोर रोपट होत, त्याला लागलं होत. छान आहे, थँक यू. बस आता वर्गात. बोल ग सई. हा आई, हा कसं वाटतंय आता तुला? हो मला बरं वाटतंय, माझी काळजी करू नको, तू तुझी काळजी कर. अच्छा, म्हणजे किचन मध्ये तुझा आराम चालू आहे का? अगं नाही, ते ह्याच मिक्सरचं भांडत चालतंय ना व्यवस्थित बघितलं. आई तुला किती वेळा सांगितलंय मी कामं करत जाऊ नकोस म्हणून,
घरातली सगळी कामं करून आली आहे ना, मग परत किचन मध्ये काय काम होतं तुझं? नाही नाही, ते मी आपलं पाणी प्यायला आले होते ना, आणि मग माझ्या हातनं ते चुकून मिक्सरचं भांडं पडलं ग. आत्या झाली का माझी स्मूदी रेडी? अच्छा, म्हणजे ह्या मॅडमने तुला कामाला लावलंय का? आई अगं, ही शाणी स्वतःच तर काही काम करत नाही, पण दुसऱ्यांचे काम मात्र हिने वाढवून ठेवलेली असतात. कधी समजणार ग हिला? ही ना डाएटच्या नावाखाली नुसते चबर चबर खात असते. स्वतःला तर मात्र काही काम करायला नको. आई तू तिला स्पष्टपणे बोला की तुला काम करायला जमणार नाहीये म्हणून. हॅलो, काय बोलतो, झालं ऑडिशनच? हो बघितलं ना कशी बोलते. आई तू ना आता सरळ तिला बोल की मला काम करायला जमणार नाहीये. अगं किती वेळ लागतोय बनवायला? हा हे बघ, मला सुद्धा बसून बसून जरा कंटाळाच येतो, मग तिचे ते स्मूदी का ठुबी देते करून आणि आरामच करते काय. आणि जशी दुसऱ्यांची काळजी करते ना, तशी स्वतःची पण काळजी करत जा. गोळ्या घेतल्या? हो हो हो, घेतल्या घेतल्या. आई आता वेळेवर जेवायचं आणि वेळेवर गोळ्या घ्यायच्या, समजलं? माझी आई घेते, ठेव आता फोन, नाहीतर ती येईल परत. माझी स्मूदी रेडी झालीय का? ठीक आहे, बाय, काळजी घे. काय 20,000 रुपीज? यार एवढे पैसे कुठून आणू मी? अरे बेबी, अगं तो फोटोग्राफर माझा मित्र आहे, म्हणून फक्त 20,000 रुपीज मध्ये पूर्ण पोर्टफोलिओ करून देणार. अदरवाइज 1,00,000च्या खाली घेत नाही तो, समजला? पण 20,000 म्हणजे खूप मोठी अमाऊंट होते रे. अरे बेबी यार, 20,000 के बारे में मत सोच. ये देख, एक बार अगर तेरा पोर्टफोलियो अच्छे से बन गया ना, तो उसके बाद हर महीने कम से कम 20,00,000 कमाएगी तो. काय 20,00,000? ते पण एव्हरी मंथ? सच में इतना पैसा कमा लूंगी मैं? अरे हा ना बेबी, होनी कौन होनी कर दे, होनी को होनी कौन यार तेरा टर्नी. काय समजला? ओ बेबी, गल पता की है, ये जेड़ा फोटोग्राफर है ना, एक ओ बेबी सॉरी बेबी. बेबी काय ना, की त्या फोटोग्राफरला इतका कॉन्फिडन्स आहे की त्याच्या आर्टिस्टला 100% काम मिळणार, म्हणून तर तो इतके पैसे चार्ज करतो ना. काय समजला यार? पण तोनी हे 20,00,000 सॉरी 20,000 अरेंज करायला ना मला काही दिवस लागतील यार. पण तू त्या फोटोग्राफरला सांगून ठेवा की मला त्याच्याकडूनच पोर्टफोलिओ शूट करायचा आहे, आणि मी करते काहीतरी करून 20,000 अरेंज. तू खाली 20,000 का जुगाड करना बेबी, मैं बात करतो है, हा?